अनेक व्यवसायांवर आर्थिक संकट आलेलं आहे, त्यातच आपण बघतोय 25 तारखेपासून अनेक दारूची दुकानं सुद्धा बंद होती. दरम्यान दारूच्या दुकानांना सवलत देण्याचा आता राज्य सरकार विचार करत आहे. टाळेबंदीमधून सवलत द्यायच्या यादीत मद्य विक्री दुकानांचा सुद्धा आता समावेश होण्याची शक्यता आहे. काटेकोरपणे नियमावली मात्र तयार केली जाणार आहे. नियमावली तयार करूनच अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी मद्यप्रेमींसाठी एक आशादायी ट्विट केलेलं आहे. त्यामुळे दारूच्या दुकानांना आता सवलत मिळू शकते. त्यामुळे मद्यप्रेमींना थोडेफार दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आलेला आहे. राजेश शिंदे आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत. राजेश, खरं तर सगळं लॉकडाऊन दरम्यान टाळेबंदी दरम्यान एकदम मद्य विक्री करणारी दुकानं सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक मद्यप्रेमींनी नाराजी सुद्धा व्यक्त करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुद्धा या दरम्यान झालेला आहे. दुसरीकडे हा एक भाग आणि दुसरीकडे मद्यापासून आपण मोठ्या प्रमाणात आर्थिक आपल्याला फायदा सुद्धा होतो, अनेक रेव्हेन्यू सुद्धा जमा होतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता थोडाफार दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. दारूच्या दुकानांना कुठेतरी सवलत सुद्धा देण्यात येणार आहे, काय नेमकं सांगाल? मनुष्य खरंच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मद्यप्रेमींसाठी हे आशादायी ट्विट केलेलं आहे. मात्र इथून आता आपण जर टाळेबंदीची पार्श्वभूमी पाहिली, टाळेबंदीमध्ये अनेक धक्कादायक प्रकार घडले होते. की अक्षरशः दारूची दुकानं ती फोडण्यात आली होती, ते चोरी करण्यात आली होती. तर काही ठिकाणी आपण पाहिलं तर काळ्या बाजारात चोरटी विक्री देखील केली जात होती. पोलिसांनी स्वतः अनेक ठिकाणी छापे मारून अशी चोरटी विक्री जायची उघडकीत आणली होती. त्यासोबत ऋषी कपूर, एक प्रसिद्ध अभिनेते, यांनी देखील एक ट्विट केलं होतं की दारूची दुकानं जी आहेत ती काही वेळेसाठी विक्री करण्यात यावी. आणि त्यातला आणखीन एक भाग म्हणजे महत्वाचं, जसं तू सांगितलं की आर्थिक भाग म्हणजे महसुलाचा भाग हा मोठ्या प्रमाणावर महसूल राज्याला या मद्यामार्फत मिळत असतो. त्यामुळे एकूण ही सगळी आपण पार्श्वभूमी पाहिली तर त्याचा विचार करता टाळेबंदीतून जरी मद्यविक्री दुकानांना सूट अद्यापर्यंत दिली नव्हती, मात्र आता जी सूट देण्याबाबतचा सशर्त असा हा विचार हा केला जात असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र याबाबतची काही काटेकोरपणे नियमावली देखील तयार केली जात आहे, याची देखील माहिती त्यांनी दिली आहे. आणि जेव्हा ही नियमावली पूर्णपणे तयार होईल आणि काटेकोरपणे याचं पालन झालं तर आणि तरच ही मद्य विक्रीची दुकानं चालू राहतील, अशी माहिती जी आहे ती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. माहिती धन्यवाद राजेश या सगळ्या माहितीबद्दल. आपण बघतोय त्यामुळे मद्यप्रेमींसाठी थोडासा दिलासा देणारी का होईना ही बातमी आहे. काटेकर सूचनांचं पालन करू अखेर मद्य विक्रीसाठी परवानगी देण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलेलं आहे.